पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, इलेक्शन ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकरता एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्या मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, इलेक्शन ड्युटी संदर्भात निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य संदर्भात सूचना जारी करण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक आयोग कार्यालयामार्फत दिलेल्या निर्देशानुसार पतीपत्नी जर दोघे सरकारी सेवेत आहेत तर दोघांपैकी एकच जणास निवडणूक ड्युटी देता येणार असल्याचे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. यानुसार जर पतीपत्नी यापैकी पती अथवा पत्नीस एकासच निवडणूक ड्युटी कर्तव्य पार पाडावे लागेल, कारण घरामध्ये मुलांचा सांभाळ व इतर काही घरगुती अडचणीमुळे ही सूट मिळणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयोग कार्यालयामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. याबाबत दोघांपैकी एकाची ड्युटी रद्द करण्याकामी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सविस्तर अर्ज सादर करावे लागेल. त्या आधारे जोडप्यापैकी एकास निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्यात येईल. शासन सेवेत दोघेही म्हणजे पती पत्नी असल्याने काही अडचणी लक्षात घेता दोघांपैकी एकाला सदर विनंती अर्जाच्या आधारे निवडणूक कामातून सूट दिली जाईल. या निर्णयामुळे जोडप्यांपैकी एकास निवडणूक कामातून सूट मिळणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.